काही उदाहरण अभ्यासायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला पृष्ठफळ काढणे घनफळ काढणे या संदर्भात माहिती अभ्यासायची आहे आता बऱ्याच वेळा पृष्ठफळ काढायचं का घनफळ काढायचं हा गोंधळ विद्यार्थ्यांचा होत असतो आणि म्हणून समजा एखादी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीला रंग द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्या रूमला रंग द्यायचा आहे किंवा कंपास पेटी बॉक्स आहे त्याला आतून बाहेरून रंग द्यायचा आहे तर अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी पृष्ठफळ काढायचं असतं आणि समजा पाण्याच्या टाकी किती पाणी मावतंय किंवा एखाद्या भांड्यामध्ये किती पाणी मावतंय किंवा हौदात किती पाणी मावतं हे काढायचं म्हणजे त्या आकृतीच्या संदर्भात घनफळ काढणे असं आपण म्हणतो आणि म्हणून पृष्ठफळ काढणे वेगळं आणि घनफळ काढणे वेगळं तर असाच एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे की थोडा उच्च स्तरावरचा आणि तीन आकृत्यांशी निगडीत हा प्रश्न आहे पहा की प्रश्न उदाहरण क्रमांक एक आकृती एक खेळणी अर्धगोल वृत्तचिती व शंकू यांची मिळून बनविली आहे पहा तीन आकृत्यांशी निगडीत आहे कोणकोणत्या तीन आकृत्या आहेत अर्धगोल वृत्तचिती आणि शंकू या तीन आकृत्यांची मिळून बनवली आहे याला म्हणायचं खेळणी तर त्या खेळणीचे एकूण पृष्ठफळ किती येईल त्या खेळणीचे एकूण पृष्ठफळ किती येईल हे आपल्याला अगोदर शोधायचं मग त्याच्यामध्ये आता आकृतीचं तुम्ही निरीक्षण करा त्याचे गुणधर्म आहेत आता काय काय माहिती दिलेली आहे आकृती ती बघा आकृतीमध्ये हा भाग दिलेला आहे ओबी अंतर दिलेलं आहे म्हणजे त्रिज्या दिलेली ती त्रिज्या दंडगोलाची पण असते किंवा वृत्तचितीची असते आणि शंकूची तळाची त्रिज्या असते त्याचबरोबर तीच त्रिज्या ही अर्धगोलाची पण असते आणि म्हणून दंडगोलाकृतीची त्रिज्या 3 सेंटीमीटर तीच त्रिज्या शंकूच्या पायाची असेल तळाची त्रिज्या असेल आणि तीच त्रिज्या 3 सेंटीमीटर ही अर्धगोलाची त्रिज्या आहे म्हणजे अशा प्रकारे त्या नोंदी इथं केलेल्या आहेत आता आपल्याला आकृतीच्या बाबतीत तुम्ही जर विचार केला तर प्रथम आपण काय करू एक नंबरला शंकू त्यानंतर पाल तीन आकृत्या कोणत्या आहेत अर्धगोल त्यानंतर वृत्तचिती आणि तिसरा भाग कोणता आहे शंकू आकृती मग अगोदर आपण काय करू शंकूच्या बाबतीत वक्र पृष्ठफळ काढून घेऊ आता शंकूच्या बाबतीत वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी हा त्रिकोण महत्वाचा आहे पहा हा काटकोन त्रिकोण आहे हा काय आहे काटकोन त्रिकोण आहे कारण शंकूची ही लंब उंची असते समोरील शिरोबिंदू ए मधून पायावर टाकलेला लंब हा त्या ठिकाणी शिरोलंब आहे म्हणून इथं काटकोन त्रिकोण तयार होतो ही तळाची त्रिज्या आली ती त्रिज्या दिलेली आहे किती दिलेली आहे 3 सेंटीमीटर त्रिज्या दिलेली आहे आणि शंकूची लंब उंची दिलेली आहे पहा एच बरोबर लंब उंची किती दिलेली आहे 4 सेंटीमीटर दिलेली आणि मग त्याच्यावरून आपल्याला शंकूच्या बाबतीत काय काढता येईल वक्र पृष्ठफळ काढता येईल त्यानंतर आता ही दंडगोल आकृती आहे किंवा तिला दुसरं नाव काय वृत्तचिती आहे वृत्तचितीचं आपल्याला एकूण वक्र पृष्ठफळ काढायचं आहे आता पहा ही जर आकृती तुम्ही पाहिली वृत्तचितीची पहा वृत्तचिती आकार असलेली आकृती बघा हे पहा हे वरचा पृष्ठ आहे ही जी आकृती तुम्हाला दिसते दंडगोलाकृती दंडगोलाकृती त्याला आपण काय म्हणतो वृत्तचिती त्या आकाराची आहे त्या आकृतीच्या बाबतीत आपल्याला कोणकोणते भाग महत्वाचे आहेत त्रिज्या महत्वाची आहे आणि ही उंची महत्वाची ती उंची दिलेली 40 सेंटीमीटर एच बरोबर 40 सेंटीमीटर आणि त्रिज्या दिलेले 3 सेंटीमीटर त्याच्यावरून आपल्याला या वृत्तचितीचं काय काढता येईल वक्र पृष्ठफळ काढता येईल आता ते वक्र पृष्ठफळ काढताना वक्र पृष्ठफळ काढताना सूत्र आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे 2 पाय आर एच
मग आपण सुरुवात करूया प्रथम अर्धगोलाच्या बाबतीत पृष्ठफळ काढून घेऊया ही जी आकृती दिसते ती अर्धगोलाची आहे त्या अर्धगोलाचे पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे 2 पाय आर वर्ग मग त्याच्यामध्ये आपल्याला त्रिज्या दिलेली आहे 3 सेंटीमीटर ती किंमत इथे टाकली सूत्रामध्ये पाय तात्पुरता तसाच ठेवलेला आहे आपण 2 पाय गुणिले 3 चा वर्ग 9 9 दुने 18 18 पाय सेंटीमीटर वर्ग हे काय आलं अर्धगोलाचे पृष्ठफळ आलं आता आपल्याला दुसरी आकृती आहे पा ती दंडगोल किंवा तिला दुसरे नाव काय वृत्तचिती त्या आकृतीचं आपल्याला पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ काढायचं आहे मग त्यासाठी वृत्तचितीची त्रिज्या माहिती आहे आर बरोबर 3 सेंटीमीटर एच बरोबर 40 सेंटीमीटर ही लांबी दिलेली आहे 40 सेंटीमीटर मग आता वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर सूत्र आहे 2 पाय आर एच पाय पुन्हा आपण तसाच ठेवणार आहोत कॅल्क्युलेशन साठी मग 2 पाय गुणिले आर 3 सेंटीमीटर एच 40 सेंटीमीटर 4 3 12 120 गुणिले 2 240 पाय सेंटीमीटर वर्ग म्हणजे अशा प्रकारे वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ आपण काढलं आता आपल्याला तिसरी आकृती महत्त्वाची आहे शंकू आकृती मग या शंकू आकृतीसाठी आपल्याला शंकूचं वक्र पृष्ठफळ काढताना पाय आर एल हे सूत्र आहे परंतु आपल्याला एल माहिती नाहीये एल म्हणजे ही तिरकस उंची असते एल स्लॅन्ट हाईट त्यालाच आपण काय म्हणतो स्लॅन्ट हाईट तिरकस उंची ती काढून घ्यावी लागेल मग ती काढण्यासाठी आपण हा काटकोन त्रिकोण निवडलेला आहे काटकोन त्रिकोण बी ओ ए हे पहा बी ओ ए हा काटकोन त्रिकोण आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला तळाची त्रिज्या ओबीची लांबी माहिती आहे 3 सेंटीमीटर ओबी दिलेला आहे त्रिज्या शंकूच्या तळाची त्रिज्या आणि शंकूची लंब उंची माहिती आहे ती किती दिलेली आहे 4 सेंटीमीटर पाया माहिती आहे उंची माहिती आहे पायथागोरस नुसार आपल्याला एल ची किंमत काढता येईल कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग कर्ण कोणता एल स्लॅन्ट हाईट एल वर्ग बरोबर पाया वर्ग ओबी वर्ग अधिक उंची वर्ग एओ वर्ग म्हणजे 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग 16 16 9 25 आला एल वर्ग बरोबर 25 तर एल बरोबर किती आलं 5 सेंटीमीटर ही आली आपली तिरकस उंची आता आपल्याला सूत्र वापरावं लागेल शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर पाय आर एल मग याच्यामध्ये पाय कसाच ठेवला आर ची किंमत 3 सेंटीमीटर एल 5 सेंटीमीटर आता काढलेला 5 3 15 15 पाय सेंटीमीटर वर्ग हे आलं शंकूचं वक्र पृष्ठफळ म्हणजे आपण तिन्ही आकृत्यांचे पृष्ठफळ काढून घेतले आणि वक्र पृष्ठफळ काढलेले तिन्ही वक्र पृष्ठफळ काढल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला आता ती जी खेळणी आहे ती जी आकृती दिसते तुम्हाला बहुभुज आकृती तर त्या खेळणीचे एकूण पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे मग एकूण पृष्ठफळ काढण्याचं सूत्र काय येईल मग एकूण पृष्ठफळ बरोबर अर्धगोलाचे पृष्ठफळ अधिक दंडगोलाचे किंवा वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ अधिक शंकूचे वक्र पृष्ठफळ या तिघांची बेरीज करायची आहे पा तर पहिली 18 पाय सेंटीमीटर वर्ग अर्धगोलाचं आलं त्यानंतर 240 पाय सेंटीमीटर वर्ग हे कशाचं आलं दंडगोलाकृतीचं किंवा वृत्तचितीचं आणि तिसरी किंमत जी आलेली आहे ती शंकूचे वक्र पृष्ठफळ 15 पाय या तिघांची बेरीज केली की आपल्याला येईल 273 पाय सेंटीमीटर वर्ग म्हणजे अशा प्रकारे हा आकृतीच्या संदर्भात प्रश्न तुम्हाला येत असतो.